ऐतिहासिक अशा विषयावर व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होती, पण काही कारणामुळे ते शक्य झालं नाही। तर योगायोगानेच माझा एक मित्र आहे प्रीतम म्हात्रे म्हणून, त्याने सांगितलं तुमच्याच एरियामध्ये कराडे नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये भुईकोट नावाची पेशवेकालीन गडी आहे। तर मी पण विचार केला की आज ह्याच विषयावरती व्हिडिओ बनवूया। मोस्ट ऑफ द लोकांना त्या गडीबद्दल अजून माहीत देखील नाही आहे, तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये त्या गडीची परिस्थिती काय आहे ती दाखवणार आहे। तर ती संपूर्ण बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। तर चला आता जाऊया त्या गडीकडे। कराडे गावात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत, सावळ्या मार्गे किंवा दांड मार्गे तुम्ही येथे येऊ शकता। सावळ्या मार्गे आल्यानंतर पराडे गावाच्या इथून पुढे जावे लागेल। हा संपूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे, हे सर्व पाताळगंगा नदीच्या काठावर आहेत। फायनली आता त्या गावाजवळ पोहोचलो। रस्त्याच्या बाजूलाच हे गाव आहे म्हणून येथे सहज पोहोचता येते। तर चला आता त्या गावात जाऊन ते मंदिर आणि गडी पाहूया। तर आपण आता कराडे गावामध्ये पोहोचलेलो आहोत। तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता, हा कोकणी पद्धतीचं देवीचं मंदिर आहे। आधी आपण त्या देवीचं दर्शन घेऊया, नंतर त्या गडीकडे जाऊया। देवीचे मंदिर कोकणी पद्धतीने बांधलेले आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे। तळ्याच्या काठी असलेले हे सुंदर मंदिर बघून मन खूपच प्रसन्न झाले। आज जाऊन गावदेवी मातेचे आधी दर्शन घेऊया, नंतर त्या गडीकडे जाऊया। मंदिर बाहेरून जितके सुंदर आहे तितकेच आतून देखील आहे। मंदिराची बांधणी कोकणी पद्धतीने केल्यामुळे आपण कोकणातच आहोत असेच वाटते। इथे आल्यानंतर ह्या शांत वातावरणात मनाला एक वेगळी शांतता मिळाली। देवीचे दर्शन तर झाले, तर चला आता जाऊया त्या गडीकडे। गावात प्रवेश करतानाच रस्त्याच्या बाजूला हे गडीचे अवशेष दिसले। या रस्त्यावरून गडीचे दोन बुरुज दिसतात। आतून ही गडी कशी आहे ते बघण्याची जास्त उत्सुकता लागलेली। गडीत जाण्याच्या रस्त्यावर खूप गवत वाढलेले होते म्हणून मी थोडे बाजूने गडीच्या आतमध्ये गेली। आतमध्ये जागोजागी खूप गवत वाढले म्हणून नक्की कुठे काय होते तेच समजत नाही। आतमध्ये आल्यावर वाड्याचे काही शिल्लक असलेले अवशेष पाहायला मिळाले। हा संपूर्ण वाडा उद्ध्वस्त झालाय, पुढच्या येणाऱ्या कालात अजून किती टिकेल काय माहिती। पूर्वीच्या काली म्हणजे पेशवे कालात राजे सरदार यांच्या ताब्यात असलेली ही गडी सध्या कोणीतरी वैद्य म्हणून आहेत त्यांच्या ताब्यात आहे। चौकणी आकाराच्या या गडीचे चारही बुरुज अजून चांगल्या स्थितीत आहेत, पण वेळीच लक्ष नाही दिले तर हे नंतर बघायला सुद्धा मिळणार नाही।
पाताळगंगा नदीतून पेशवे काळात तेथे व्यापार चालायचा, त्यावर देखरेख करण्यासाठी ही गडी बांधलेली होती. पनवेल बंदरातून देखील येथे मालाची ने आण त्या काली होत होती. अतिशय समृद्ध असे हे ठिकाण होते. पण आता त्याचे थोडेफार अवशेषच उरले आहेत. थोडीफार जपणूक केली तर हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीस नक्कीच पाहायला मिळेल. तुम्ही पण कधीतरी ह्या गडीला नक्की भेट देऊन आपल्या पूर्वजांनी ठेवलेला हा वारसा नक्की बघा. चौथ्या बुरुजाच्या पायथ्याशी ही कुल्पी विहीर आहे. गडीला भेट दिलीत तर ही विहीर देखील नक्की बघा. चांगली देखरेख केली तर नक्कीच ही वास्तू येणाऱ्या काळात पण टिकून राहील. गडी तर बघून झाली, पण पुढे ह्याच गावात नदीच्या काठी असलेल्या शंकराच्या मंदिरात जायचे ठरवले. तर चला आता जाऊया तिथेच. पाताळगंगा नदीच्या काठावर असलेले हे खूप जुने शंकराचे मंदिर आहे. संध्याकाळच्या वेळी ह्या शांत वातावरणात खूप छान वाटते. कधी ह्या ठिकाणी आलात तर ह्या मंदिराला देखील नक्की भेट द्या. तर आता आपली तिन्ही पण ठिकाणं बघून झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.